शांताई वृद्धाश्रमामध्ये गेल्या 4 वर्षापासून मॅग्रेशनचे बर्ड आमच्या ह्या शांताई परिसरामध्ये जवळपास 1-3 महिन्यासाठी राहतात आणि 3 महिन्यानंतर ते परत जातात आणि पुढच्या वर्षी परत आणि येतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिवाळ्यात स्थलांतरित पाहुण्यांचे म्हणजेच बगळ्यांचे आगमन झाले आहे। ऑक्टोबर महिन्यापासून बगळ्यांनी शांताई वृद्धाश्रमाच्या परिसरात वास्तव्य केले आहे। हिवाळा सुरू होताच नद्या सरोवर समुद्र तलाव यांचे पात्र पांथळी हिवाळी पक्ष्यांनी भरून जाते। शहरात उद्याने ग्रामीण भागात शेतीमध्ये या पक्ष्यांचा थवा दाखल होतो। सध्या बेळगावात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे। शांताई वृद्धाश्रमाचा परिसर हा निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे बगळे विहरताना दिसतात। सायंकाळी 5:30 पासून सकाळी 6:30 पर्यंत त्यांचा सहवास आश्रमातील प्रत्येकाला मिळतो। गेल्या 4 वर्षांपासून पक्ष्यांचा हा नित्यक्रम ते अनुभवत आहेत। त्यांचा टायमिंग असतं, संध्याकाळी बरोबर 5:30 ला त्यांनी यायला चालू होतात आणि त्याच्या अगोदर 5-6 ते बगळे येतात। बगळे येऊन इकडचा परिसर सगळं पिंजून करतात, बघतात आणि नंतर आपल्या मित्रांना हाक मारतात आणि ते 5:30 ते 6:30 पर्यंत जमा होतात आणि बरोबर 7 ला म्हणजे कीप क्वाइट, अजिबात आवाज करत नाहीत आणि सकाळी 6:30 वाजता जातात। त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मानवाची ज्या ठिकाणी वस्ती आहे त्याच ठिकाणी ते येतात इथं। तर आम्हाला देखील आश्चर्य वाटतंय की या ठिकाणी आजूबाजूला किंवा राऊंड अबाउट पुष्कळशी झाडं आहेत, उंच उंच झाडं आहेत, मोठी झाडं आहेत, तिकडे ते जात नाही, ते याच ठिकाणी येतात। या गोष्टीचं आम्हाला देखील कोडं सुटलेलं नाही, आश्चर्य आहे। आणि बगळे येणं ही चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला पण त्यांच्यापासून आनंद मिळतो आहे। आम्ही सगळं चौकशी केली की कुठं पॉझिटिव्ह एनर्जी असते त्या ठिकाणी असे पक्षी जाऊन आपलं म्हणजे त्यांना आसरा, सुरक्षित आसरा ज्या ठिकाणी पाहिजे असतो ते हुडकून मग ते तिथं राहतात। गेल्या 4 वर्षापासून ह्या 5व्या वर्षासुद्धा त्यांना आम्ही काय बोलवायला जात नाही, काय कधी या काय काही नाही, पण दरवर्षी बरोबर त्या महिन्यामध्ये ते येतात, राहतात आणि जातात। इथं एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे ते येत असतील, त्यांचं आम्ही शांताई वृद्धाश्रमाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागतच करतो। संध्याकाळचं 5:30-5:30 वाजता आपण इथं आश्रमचे जे व्हिजिटर्स येतात संध्याकाळी इथं बसून याचा नजारा इतका छान असतो, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या एअरपोर्टवरती ज्या पद्धतीने विमानं उतरतात तशा पद्धतीनं जवळपास 25-50 असे ते बगळे येतात आणि आपलं जागा काबीज करतात, एकदम छान वाटते। तर मी तर यूट्यूबच्या तरुण भारत यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती करतो, ज्यांना कोणाला मॅग्रेशन बर्ड बघायला लांब लांब ठिकाणी जातात पण आमच्या शांताईमध्येच मॅग्रेशनचे बर्ड येऊन थांबलेले आहेत, येतात। जर कुणाला त्याचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी बरोबर 5:30 वाजता शांताई वृद्धाश्रमला भेट द्यावी अशी मी शांताई वृद्धाश्रमच्या कार्याध्यक्षांना त्यांना सगळ्यांना विनंती करतो। पहाटे उठल्यावर या पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन या आल्हाददायी वातावरणामुळे मनाला आनंद मिळतो। तसेच शांताई वृद्धाश्रमाच्या परिसरातील वृक्षावर बसलेले हे पक्षी पाहताना कवी मन जागे होते आणि मनाला एक वेगळाच आनंद मिळतो। दरवर्षी हे पक्षी या ठिकाणी येत असल्यामुळे कधी हिवाळा येतो याची वाट सर्वजण आतुरतेने पाहत असतात। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर।